साईचरणी प्रार्थना केली सरकारला सद्बुद्धी द्या आणि मराठा समाजाचा प्रश्न मार्गी निघू द्या. दुष्काळानं शेतकरी खूप वरपळला आहे, त्यांनाही जास्तीत जास्त मदत करण्याची साईबाबांनी सरकारला सद्बुद्धी द्यावी हे आपल्याला वाटतं. श्रद्धा पण आहे आमची आणि सबुरी पण आहे. श्रद्धा ठेवली म्हणून 40 दिवस सरकारला वेळ दिला आणि सबुरी आहे म्हणून शांततेत आंदोलन सुरू आहे आणि शांततेत चालू राहणार. सरकारला सद्बुद्धी द्यावी बाबानं, कारण जिथं अन्याय होतो तिथं बाबा 100% आशीर्वाद देतात. मी साईचरणी प्रार्थना केली की सरकारला सद्बुद्धी द्या आणि मराठा समाजाचा प्रश्न मार्गी निघू द्या. दुष्काळानं शेतकरी खूप वरपळला आहे, त्यांनाही जास्तीत जास्त मदत करण्याची साईबाबांनी सरकारला सद्बुद्धी द्यावी हे आपल्याला वाटतं. हा श्रद्धा आणि सबुरीचा संदेश साईबाबांनी अवघ्या जगाला दिलेला आहे. सरकार आता तुमच्या श्रद्धेवर सबुरीची वाट पाहताय तुम्ही? सबुरीवरच आहे आणि श्रद्धा पण आहे आमची आणि सबुरी पण आहे. श्रद्धा ठेवली म्हणून 40 दिवस सरकारला वेळ दिला आणि सबुरी आहे म्हणून शांततेत आंदोलन सुरू आहे आणि शांततेत चालू राहणार. 2 दिवस अहमदनगर जिल्ह्याचा दौरा केला, कसा प्रतिसाद राहिला आणि काय आता पुढे वाटतं? खूप लोक खूप वेदना घेऊन लोक रस्त्यावर आले, कार्यक्रमाला आले, जिल्ह्याचे जिल्हे गावचे गाव उठले की जे जिथून जायचं आहे तिथे रस्त्यावर येऊन वेदना सांगतात त्यांचं की दादा आमच्या मुलांचं नशीब भविष्य खराब व्हायला लागले, आरक्षण आवश्यक ते घ्यायचंच हे वेदना सांगतात. म्हणून रात्री आपल्याच अहमदनगरची रात्री 1:30-2 वाजता सभा झाली. असं होत नाही शक्यतो इतक्या रात्री त्याला. आत्ताही प्रचंड ऊन रात्यामध्ये होतं, प्रचंड ऊन की त्या उन्हात उभासुद्धा वाटत नव्हतं, तरी 4 घंटे लोक एका जागेवर बसून राहिले. ही वेदना आहे. मला याचं सांगण्याचा उद्देश म्हणजे मी वेदना सरकारनं समजून घेणं लय गरजेचं आहे. समाजाची खूप मोठी वेदना आहे आरक्षणाविषयी. एकदाच कुठंतरी सरकारनं आता पूर्णविराम या मराठा आरक्षणाला दिला पाहिजे ती भावना होती. साईच्या दरबारातून ओबीसी नेत्यांना काय सल्ला द्याल तुम्ही? साईच्या चरणी एक विनंती म्हणजे दरबारातून त्यांना एक संदेश देतो की आपल्यात जातीय सलोखा जातीय तेढ निर्माण नाही झाला पाहिजे, भेदभाव एकदम कमी झाला पाहिजे. किमान जसं आम्ही तुमच्याविषयी कधी भेदभाव ठेवला नाही, तुम्हाला मनातून आमच्या बापजाद्यांना साथ दिली तसं तुम्ही मनातून या साईच्या पवित्र भूमीतून मी तुम्हाला विनंती करतो आहे की तुम्ही मराठा आरक्षणाला विरोध करू नका. मात्र त्यांची जर वक्तव्य बघितली तर तुम्ही त्याचा समाचारही घेतला वाचनातून? हो, मी चुकल्यावर म्हणतो. आपलं काय माझं कसं आहे की मी टीका करायचं म्हणून आंदोलन नाही करत, विरोध करायचं म्हणून नाही करत, कारण त्याच्यात मी मोडत नाही. मी शेतकऱ्याचा पोरगा आहे, मला डाव प्रति डाव येत नाही. मात्र एक खरं आहे, मराठा आरक्षणाच्या विरोधात आणि छत्रपतींच्या विरोधात कोणी बोललं मी सहनच करत नाही, कारण आम्ही तुमच्या विरोधात बोललो नाहीत म्हणून ओबीसी बांधवांना जिथं जिथं अडचणी येतात तिथं तिथं मराठा समाज धावून जातो आणि जिथं जिथं मराठा बांधवांना अडचणी येतात तिथं ओबीसी बांधवही धावून येतो. तुम्ही विनाकारण नेते मंडळी का रोज घेताय? कशामुळे रोज घेताय? मराठा आरक्षणाला विरोध करून त्यांचं म्हणणंच नाही विरोध मराठा समाजाला.